हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रखुर्द येथील माजी सरपंच यांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक साहित्यांचे नुकसान। हिंगोली जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड चालू आहे। त्यातच केंद्रखुर्द येथील माजी सरपंच जगन वाणेकर यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे सदरील भूमिहीन कुटुंबाला गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी पैसे न दिल्यामुळे घरकुलापासून जाणीवपूर्वक नाकारले होते। त्यामुळे गरीब आणि शेतमजूर लोकांवर आज ही परिस्थिती आली आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून गरीब व भूमिहीन शेतमजूर यांचा सर्वे करून अशा गरजू कुटुंबांना तात्काळ घरकुल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे। केंद्रखुर्द गावामध्ये जमीनदार लोकांना घरकुलाचा तसेच इतर योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून गरजू आणि गरीब शेतमजूर सदरील पंतप्रधान आवास योजना ग्रामीणपासून वंचित राहिले आहेत। शासनाचा उद्देश गरीब लोकांना घरकुल मिळवून देण्याचा आहे, परंतु आर्थिक हित जोपासून ग्रामसेवक आणि सरपंच मनमानी करून पैसे देणाऱ्या लोकांची व श्रीमंत लोकांची नावे सदरील योजनेमध्ये टाकत असल्याची बाब निदर्शनास येत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे। या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून केंद्रखुर्द येथील गरीब कुटुंबाचा सर्वे करून त्यांना तात्काळ घरकुल मंजूर करून द्यावे अशी मागणी भूमिहीन कुटुंबाकडून तसेच ग्रामस्थांकडून होत आहे। जिल्हा प्रतिनिधी बालाजी देशमुख, हिंगोली, सत्यलढा न्यूज। गहू ज्वारी घेतलेली समजे आम्ही खावा काय हे राहा काय म्हणलं हे 2 दिवस झाले घर चालू आहे आमचं घर मंजूर करा जगन मानेकर बोलतो। ग्राम पंचायत ने अर्ज केला घरकुल मिळण्यासाठी, घरकुल नाही मिळाले, आता पाणी यायले घराने, आता पाणी यायला लागले घराने, वावरावाल्याला घरकुल दिले, आम्ही तर भूमिहीन आहोत, भूमिहीन असताना पण आम्हाला घरकुल नाही। ग्रामसेवकाने सर्वांना विनंती आहे की आम्हाला घरकुल मिळण्याबाबत, आता आमचे धान्य भिजायचे काहीच नाही, आम्हाला काम नाही, काय नाही, खावा काय जमात हेच काय मिळत नाही, अशी विनंती आहे घरकुल मिळण्याबाबत, कारण की काही काम आहे नाही, खायची बी परिस्थिती हे पाणी साचल्याने आमचं सगळं नुकसान झाली, आम्हाला वाटते की शासनाने काहीतरी पंचनामा करून आम्हाला काहीतरी द्यावा, नसतं तक्रारची वेळ आली काहीच नाही ना, पाणी यायला घराने। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।